प्राजक्ता, तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मला वाटतं मस्त मजेत असाल आणि मजेतच राहा. प्रत्येक दिवस छान आनंदात घालवा. आणि इकडं आणूच आहे आमचे हसाले बघा. तर काल आम्ही कोल्हापूरमधून निघालो पुण्यासाठी. तर काल बरोबर 1:30 वाजता आम्ही पोचलो पुण्यामध्ये. तर काल आल्यानंतर काही शूट केलं नाही, मस्त जेवण वगैरे झालं आणि दिवसभर खूप गप्पा मारल्या, तर मग काही शूट केलं नव्हतं. तर आजचा आहे पुण्यामधला आमचा दुसरा दिवस. तर आम्ही आलो आहे माझ्या ताईकडे. मोठी ताई असते माझी पुण्यामध्ये, तर तिच्याकडे आलो आहे सुट्टीला. तर काल मस्त मजा केली, गप्पा वगैरे झाल्या. म्हटलं आज व्लॉग स्टार्ट करू. तर आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे मस्त. आज चिकन होतं, तर चिकनचा रस्सा, मस्त भाकरी होती. अर्जुन, मी आणि ताई आम्ही तिघंच आहोत घरी. नंदिनी गेले कॉलेजला, ती सकाळी लवकरच गेली. हे अर्जुनचे बाबा पण लवकर घरातून निघाले आहेत, कारण की त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्यामुळे ते 2-3 दिवस नाही आहेत. ते परवा दिवशी इकडे येतील परत. आणि भाऊजी माझे गेलेले आहेत जॉबला. तसं आम्ही तिघंच होतो, जेवण वगैरे झालं. तर कालचा एक दिवस हे थांबले आणि आज सकाळी गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही सेपरेट बॅगा पॅक केला. आमची सेपरेट केली होती आणि त्यांची सेपरेट केली होती बॅकपॅक. तर आता ते सकाळी गेलेत, 2-3 दिवसाने येतील. 28 तारखेला इकडे येतील परत ताईच्या घरी. तर आता वाजले आहेत, किती वाजले हां 5:30 वाजलेत. आता आम्ही चालले बाहेर, इकडे बघा ताई, बघा कशी झाली आहे तब्येत. तब्येत बरी नव्हती ताईची 8 दिवस, पूर्ण विश्रांती घेतली ताई. ती माझी मोठी बहीण, बघा ही वाटते का मोठी. कशाला गेली जरा झलक. तर आता आम्ही चाललोय बाहेर, म्हणजे बाजारात जायचंय भाजी आणायचे. तर ताईची तब्येत बरी नाही, त्यामुळे मी आणि क्रांती म्हणजे माझी भाऊजे आम्ही दोघी चाललोय. नंदिनी आणि अर्जुन आम्ही चौघं मिळून चाललोय भाजी आणायचे. त्यासोबत मला ड्रेस शिवायचा आहे साडीचा. ताईची साडी मी ढापली आहे, साडी आवडली, मग त्याचा ड्रेस शिवायचा आहे. तर त्याचा अस्तर पण आणणार आहे. आणि मी आणि क्रांती आम्ही दोघी ड्रेस कट करायचा आहे उद्या आम्हाला. सो त्याचा अस्तर आणणार आहे आणि भाजी पण आणायचे. तर ताईची तब्येत बरी नाही, त्यामुळे ती थांबणार आहे घरी. आम्ही जाऊन येतो आता बाजारात. तर आता चहा झाला आहे आमचा. आणि तुझं काय आणायचं आहे? आणखीन काय काय बघू? आता ताईला पण घेऊन गेलो असतो घरी, तिला विकनेस खूप आहे, तर म्हटलं तू विश्रांती घे. आणि थोडी आम्ही आल्यापासून जरा असं तब्येत बरी झाले, बहीण आल्यावर बरं वाटलं तिला. तर चला आता बघतो काय काय आणायचं आहे साहित्य, ते पण घेऊन येतो आम्ही आता बाजारात जाऊ. आता पटकन आवरते, क्रांती पण येते इकडे. फोटो सेशन चालू आहे बघा दोघांचं, बहीण भावांचं. हा नाही उलट पडते, अरे समोर उभा रे की तिरका जरा सो, तिरका सोबार म्हणजे जास्त. हा बघ आता आमचं आवरले आणि आता आम्ही निघालोय मार्केटमध्ये भाजी घेऊन येतो. काय काय साहित्य सांगितलेलं ताईनं ते पण घेऊन येतो येताना. तर क्रांती पण येते खाली, इकडून जायचं ना. रस्ता भूल गे हम, रस्ता भूल गे. चला ही बघी माझी भाऊजे क्रांती. याच्या आधी आम्ही जेव्हा पुण्याला होतो तेव्हा प्रत्येक ब्लॉग मध्ये क्रांती दिसतेच. मला सोडून तुम्ही जाऊ शकत नाही, अशी आमची मस्त ननंद भाऊजेची जोडी आहे. फक्त एकत्र पाहिजे होतो, होय पाहिजे दूर दूर आलोय. मग आम्ही येतो सोड कधी भेटायला. मग वेळ मिळाला की दाजींच्या बरोबर आम्ही असतोच पुण्यामध्ये. चला मग आपण शूट केलं असत. हे आणताय, आणताय का रे नंदू स्टँड? झालं मग घ्यायचे. आणि काय, आणि काहीतरी पोरांना पाहिजे असलं जर आणि क्रांतीला खायचं. काय खाणार आहे, काय खाणार आहे रे पोरांनो? मला आम्ही काय खाणार माहिती? आपण मागच्या वेळेस आलेलो आणि चायनीज खाल्लेलो ना, ते पण व्हिडिओ केलेला की बनवलेला मागच्या वेळेस आपला. चायनीजचा, चायनीज नको आहे घरात. तेव्हापासून नाही. दुसरं काय मिळते क्रांती चांगलं इथं? म्हणजे चायनीज नको आहे, दुसरं काय नाही. जिलेबी, जिलेबी बाई नको मला जिलेबी. आम्हाला माहिती आम्ही ते दोनच माहीत आहे तिथले. एवढं हॉटेल आहे बघा, राधाकृष्ण आहे हॉटेल. सँडविच खाला मग सँडविच ग्रीनला असलं तर आवडते मला. शर्मा पण इथं झालंय ना शर्माचं. मी अमृततुल्य चहा पिणार का? घरी करून देते तुम्हाला. काय
मला नाही आवडतं. आम्ही ऑनलाईन मागवलेले क्रांती फ्राय मागवलेले, फ्राईड ह्याचे मो काय ते बरं पनीर, पनीर मो मस्त होते अगं. म्हणजे सॉस मला एवढा आवडला. होय आणि व्हेजिटेरियन मध्ये ना कोबीचे जास्त देतात. होय स्टँड आणला असतं ना बरोबर अगदी दर्शनानंतर क्रांती काय म्हणा काल रस्सा खाली गे रस्सा रस्सा काय म्हणा काय म्हणलीस मस्त आहे. अस्तरचं दुकान कुठे आहे? क्रांती पुढे आहे गंगाई म्हणली गंगाई. हे म्हणते मी असे फॅशन आले ना आता शिकणार आहे तुझ्याकडे जेवढे आहेत तेवढे पॉकेटमध्ये काय बरसमध्ये किती हे बघ किती गाडी किती सांग साडेपाच सहा रुपयाला पाकिट
चांगलंच मोठं आहे की मार्केट. क्रांती मंडई टोमॅटो घ्यायचे आहेत ना ग इथे. कुठं क्रांती घ्यायची टोमॅटो कसे आहेत? काटेची वांगी म्हणजे कुठे आहे चांगले होय छान आहेत. भाजी घेतली मार्केट फिरवलं क्रांतीने मला खाल्ली फुललो आणि काय काय घेतले भाजी वगैरे आणि आता आले आम्ही पाणीपुरी खायला. वेळ घेणार आहे तू काय घेणार आहे? पाणीपुरी नको पाहिजे क्रांती. ओझ काय नको पाहिजे. आम्ही घरी पोहोचलोय आणि बघा काय घेतले नंदिनीने. आमच्या इयरिंग्स घेतलेले आहेत आणि मी पण घेतले. कुठे गेले आमते मध्ये तिथं असेल पर्स मध्ये. मी एक घेतलेला आहे. कुठे गेलं बघ क्रांती म्हटली या म्हटलं उद्या येते बे आता नाही येत चला म्हणत होते घरी. आणि हे घेतलेत मी रिंग्स घेतलेले आहेत अशातल्या माझ्याकडे ब्लॅक आहेत. हे हे कसला कलर आहे का? सिल्वर सिल्वरमध्ये हा घेतला आहे मी. आणि इकडे बघा आमची ताई कशी झाले बघा आजारी असल्यामुळे पूर्ण विश्रांती केली आहे आमच्या ताईला. मी लवकर बरी हो म्हटलं लवकर बरी हो आता तू आलीस म्हटलं बरी होणार मग लगेच जरासा चेहरा खुलला. आम्ही आले या दिवशी येईपर्यंत कधी येणार कधी येणार 100 फोन केले असतील. झाले बरी झाले आता बहीण आल्यामुळे जरा बरं वाटलं की नाही. तर आता स्वयंपाक काय आहे शिल्लक थोडाफार आम्ही खाऊन आलो आहे बाहेरून. आम्ही फक्त भात खाणार आहे जास्त काय नाही. अर्जुन आणि नंदू गेलेत बाहेर. कुठे गेले
काय कोणाला भेटायला म्हणते दोघं गेलेत बाहेर भाऊजी अजून यायचे भाऊजी वेळ येतात आता बसले आम्ही दोघी कानात काही वळवळ तर आता आम्ही निघालोय दवाखान्यात ताईचं इंजेक्शन आहे ते आता घ्यायला आम्ही निघालोय दोघी ए नंदू कुकर लावलाय बघ लक्ष दे शिट्ट्या बंद कर कुकर नको की कुणाला कोण म्हणेल माझी मोठी बहिणी बारके दिसते बघ थोडी मी बघ तर आम त्याला इंजेक्शन खात द्यायचंय त्यामुळे मी चालले आज बरोबर दुसरं इंजेक्शन आहे आम द्यायचं चला आता दवाखान्यात जाऊया सुई दिसायला लागले त्यांच्याकडेच दिलेलं आहे ते घेऊन होय म्हटलं की मी ऐकलं त्यांच्याकडेच आहे म्हणून घ्यायची गरज नाही चला